तुम्ही हे केलं पाहिजे रोज रात्री झोपण्याआधी. फक्त हे लिहून ठेवा, कारण हे बिझनेस करण्यासारखं आहे. मग तुम्हाला कळेल की तुम्ही पुढे जाताय की मागे. माझ्या आत खूप नकारात्मक भावना आहेत, जरी मी दररोज योग सराव करते तरी. म्हणून मला आता प्रश्न पडतोय की मी खरोखर अध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करते आहे की नाही. तर बहुतेक लोक जे नकारात्मक असतात त्यांना माहीत सुद्धा नसतं की ते नकारात्मक आहेत, फक्त इतर लोकांना त्याचा अनुभव येतो. जर तुम्हाला कळू लागलंय की मी नकारात्मक आहे, म्हणजे तुमचा विकास होतोय. मेकिंग सम प्रोग्रेस, थोडी प्रगती करताय, कारण हे तुमच्या अस्तित्वाचं स्वरूप आहे. जर कोणी तुमच्या जवळ आलं, जर त्यांच्या तोंडाचा वास येत असेल, तर तुम्हाला कळतं की त्यांच्या तोंडाचा वास येतोय. पण जर तुमच्या स्वतःच्या तोंडाचा वास येत असेल, तुमचं वास घेण्याचं उपकरण इथेच आहे, इन्स्पेक्टर, तरी कळत नाही. हॅलो, इथेच पहा, नाक इथेच आहे, पण त्याला याचा वास येत नाही, पण त्याचा 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 वास घेऊ शकतं. हेच तुमच्या अस्तित्वाचं स्वरूप आहे. मग जर तुम्हाला स्वतःची नकारात्मकता लक्षात येऊ लागली असेल, म्हणजे तुमचा विकास होतोय. म्हणून काय करावं जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही हे केलं पाहिजे. रोज रात्री झोपण्याआधी तुम्ही ईशाक्रिया करू शकता. झोपण्याआधी फक्त काही मिनिटांसाठी तुम्ही आडवे पडून सुद्धा हे करू शकता आणि मग झोपू शकता. त्याआधी तुम्ही फक्त लिहून काढा, फक्त एक पान. आज तुम्ही काय केलं या दृष्टीने नाही, तर तुमच्या अनुभवाच्या दृष्टीने तुम्ही थोडे अधिक आनंदी, थोडे अधिक शांत, थोडे अधिक बरे आहात की आणखी वाईट स्थितीत आहात, फक्त याची नोंद ठेवा. कारण हे तुम्ही बिझनेस करत असल्यासारखं आहे. जर तुम्ही तुमची खातेवही नीट ठेवत असाल, हे पहा, तुम्ही इन्कम टॅक्ससाठी काय लिहिता हे तुमच्यावर आहे, पण बिझनेस चालवण्यासाठी तुम्ही योग्य हिशोब ठेवत आहात, मग तुम्हाला कळतं की तुम्ही पुढे जाताय की मागे, नफा होतोय की तोटा. तुम्ही कोणताही हिशोब ठेवला नाही, 10 वर्षांनंतर तुम्ही अचानक एक दिवस दिवाळखोर होऊ शकता. काहीतरी झालं, काहीतरी झालं, काहीच घडलं नाहीये, तुम्ही गोष्टींची नोंद ठेवली नाही, एवढंच झालं, नाही का? तर प्रत्येक गोष्टीसाठी, मग ती तुमची स्वतःची प्रगती असो किंवा तुमचा व्यवसाय किंवा तुमचं कुटुंब, त्यासाठी गूढ कारण शोधण्याचा प्रयत्न करू नका की बरं का अचानक मला हृदयविकाराचा झटका आला. कोणालाही अचानक हृदयविकाराचा झटका येत नाही, तुम्ही हळूहळू त्यासाठी काम करताय. अचानक मी डिप्रेस झालो, नाही नाही, तुम्ही त्यासाठी काम करत आहात, एके दिवशी तुम्ही यशस्वी व्हाल. जर मी असं म्हटलं तर बरेच लोक माझ्या मागे लागतील, हे कसले गुरु, त्यांना काहीच करुणा नाहीये. हे तुमच्यावर आहे की तुम्हाला कोणाच्या करुणेत जगायचंय, की तुमच्या स्वतःच्या सूज्ञपणाच्या बळावर. हे तुमच्यावर आहे.